आणि चाटे मार्केट येथील गुजरात लॉजवर पोलिसांनी साध्या वेशामध्ये छापा टाकला असून या कारवाईमध्ये हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांसह 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबेदर आणले असून परिसरातून पोलिसांचे कौतुक होताना पाहावयास मिळत आहे. लॉजमध्ये महिलांना आणून त्यांचे शोषण करताना वेश्या व्यवसाय चालविला जातो याची माहिती खबऱ्याच्या माध्यमातून प्राप्त होताच निप्पाणी शहर पोलिसांनी धडक कारवाई करत येथील गुजरात लॉजवर धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी कारवाईत लॉज मालक 2 कर्मचारी यांच्यासह 9 जणांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करत हिंडलगा कारागृहात त्यांची रवानगी केली आहे तर 4 महिलांना सुधारगृहात पाठविले आहे. निप्पाणी येथील लॉज मालक विनायक अशोक कांबळे, कर्मचारी सूरज शत्रुघ्न सोनटक्के, ग्राहक सलीम महमूदलाल शेख, हुसेन मुबारक नाईकवाडी तर नांगनूर येथील बाळू नानबा पाटणकर, बेनाडी येथील बसवराज चंद्रकांत हिरेमठ, ममदापूर येथील निरंजन महादेव बामणे, शिरपेवाडी येथील रोहित वसंत कांबळे, मतिवडे येथील बाळू ज्योतिबा तनवडे अशी हिंडलगा कारागृहात रवानगी केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, येथील चाटे मार्केट परिसरात जुन्या काळातील गुजरात लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा सर्वत्र होती. याचा पूर्ण कानोसा लागताच निवडणूक कार्यकाळासाठी नुकतेच नियुक्त झालेले CPI जे करुणेश गौडा, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक HD मुल्ला, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी महादेव निडवणी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने साध्या वेशभूषेत जाताना लॉजवर दुपारी 12:30 सुमारास धडक कारवाई केली. गुरुवारी आठवडी बाजार असल्याने बाजारपेठेत व्यावसायिकांची गर्दी होती. अशा गर्दीतून वाट काढत वाहनातून आलेल्या साध्या वेशभूषेतील पोलिसांकडून झालेल्या कारवाईमुळे लॉज मालकसह सर्वांचीच पळताभुई एकच झाली. पण लॉजचा मुख्य दरवाजा बंद करून आतील सर्वांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर लॉज परिसरासह शहरात एकच चर्चा सुरू होताना अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. कारवाईबाबत पोलिसांचे कौतुक होत आहे.